ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। फुलपाखरू आणि तरुणीचे जुळे अनोखे प्रेम संबंध, सैनिक टाकळीच्या पूजा व फुलपाखराच्या मैत्रीची सोशल मीडियावर धूम। मैत्रीच्या आपण अनेक कथा ऐकल्या आणि वाचल्याही असतील, मग ती भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची कथा असो किंवा शोले चित्रपटामधील जय वीरूची दोस्ती, परंतु मानव व फुलपाखरू यांची मैत्री तुमच्यासाठी नवीनच असणार। आजपर्यंत अशी मैत्री पाहिली किंवा ऐकलीही नसणारच। सैनिक टाकळीतील सध्या जम्मू काश्मीर येथे कार्यरत असणाऱ्या एका जाबा सैनिकाची पत्नी आणि फुलपाखरू यांची मैत्री परिसरातच नाही तर सोशल मीडियावर धूम करत आहे। सैनिक पत्नी पूजा हिच्याशी अनेक दिवसापासून एक फुलपाखरू लगट करण्याचा प्रयत्न करत होते। तिच्या डोकीवर येऊन बसणे, तिला मुद्दाम धडकून जाणे असे प्रसंग कित्येक दिवस सुरू होते, पण पूजाने तिकडे लक्ष दिलं नव्हतं। पण नंतर फुलपाखरू जाणीवपूर्वक आपल्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने त्याच्याशी प्रेम संबंध जोडले। मग काय, हे फुलपाखरू लगेच नाही, त्याने कायमचे पूजाशी नाते जोडले। आता पूजा जिथे जाते तिथे फुलपाखरू सोबत असते, ती व ते असे एक अतूट नातं तयार झालं आहे। फुलपाखरू नेहमी परसातील झाडा झुडपात राहते, इतकंच नाही तर जेव्हा ती परसात जाते तेव्हा ते तिच्या अंगा खांद्यावर खेळतं, पूजाच्या हाकेलाही साथ देते। सैनिक टाकळी गावात पूजा राहुल पाटील या आपल्या मुलासह कुटुंबियांसोबत राहतात। एक महिन्यापासून म्हणजेच जुलै 2023 मध्ये पूजाला परसातील बागेमध्ये एक फुलपाखरू बागडताना नेहमी दिसायचं। ते पूजाशी मौज मस्ती करण्याचा प्रयत्न करायचे, मग पूजानेही त्याला जीव लावला, त्याला आपल्या घरी बोलावले। बोलावल्यानंतर ते घरीही आले। घरातील गोंगाट आणि मुलांच्याकडून फुलपाखरास होणारा त्रास यामुळे आता पूजा आणि त्यांच्या कुटुंबियांना आशा होती की ते उडून जाईल, पण तसं झालं नाही। पूजाच्या माईने फुलपाखराने तिच्याशी कायमची घट्ट मैत्री केली। ते तिच्या घराजवळ म्हणजे घर परिसरातच राहू लागलं। आता ते त्यांच्या कुटुंबाचा सदस्यच झालं। पूजा जिथे जाते तिथे फुलपाखरू सोबत असतं। पूजा यांनी सांगितले की त्यांना फुलपाखरे लहानपणापासूनच फार आवडतात। सकाळी फुले उमलतात त्यावेळी फुलामधील परागकणाचा आस्वाद घेत फुलपाखरांची मौज मस्ती सुरू असते। सुमारे एक महिन्यापासून हे फुलपाखरू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तरी करत नसेल ना, असा मला वारंवार भास होत होता। शक्यतो फुलपाखरे प्राण्याच्या जवळ कधीच जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते उडून जातात। शक्यतो फुलपाखरे माणसांच्या जवळ कधीच जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते उडून जातात। मग मी त्यांच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर ते लगेच नाही, तेव्हापासून आजपर्यंत फक्त माझ्या सोबतीच फिरत असते। एखाद्या कीटकाशी अशी मैत्री होईल याचा विचारही केला नव्हता। आता फुलपाखरू त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखे झाले आहे। मायेची ऊब व जीवाशी जीव लावला तर प्राणीच काय कीटक सुद्धा आपलासा होऊ शकतो, हे मात्र नक्की। महानकरी न्यूज साठी संजीव गायकवाड, सैनिक टाकळी।